राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनानिमित्त अहिल्यादेवींच्या 11 मूर्तींचा वाटपाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती भगवा आखाडा युवा प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. दिनांक 28/5/2022 रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने भगवा आखाडा युवा प्रतिष्ठान सोलापूर यांच्या माध्यमातून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती 11 मूर्तींचं वाटप शहर व तालुक्यातील विविध मंडळांना निर्मल कुमार फडकुले सभागृह इथं करण्यात येणार असल्याची माहिती राज सलगर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वाटप कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विजयकुमार देशमुख, नगरसेवक चेतन नरोटे, नगरसेवक देवेंद्र कोठे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष प्रकाश घोडके, अर्जुन सलगर, संकेत पिसे तसंच फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, शंकर धायगोडे, विकास देशमुख या मान्यवरांच्या हस्ते या मूर्तींचं वाटप होणार असल्याचं देखील या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. अशा लोकांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा प्रसार झाला पाहिजे जयंतीच्या माध्यमातून. या दृष्टिकोनातून सूरज बणगर मित्र परिवार भगवा आखाडा युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून 11 राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्त्यांचं वाटप ग्रामीण भागातील व शहरी भागातील मंडळास करायचं नियोजन असं भगवा युवा आखाडा युवा प्रतिष्ठानने केलेलं आहे. तो कार्यक्रम उद्या सकाळी 11 फडकुले सभागृह येथे होणार पार पडणार आहे. त्यासाठी शहरातील विविध मान्यवर त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे उपस्थित असणार आहेत. ज्या मंडळांना मूर्ती वाटप केलेला आहे अशी मंडळ सुद्धा उपस्थित राहणार आहे. या पत्रकार परिषदेस राज सलगर, सूरज बावधनकर, गणेश बंडगर, सूरज बंडगर, महेश माने आदी उपस्थित होते.